एकीकडे विधानसभेत मुंबईतल्या खड्ड्यांची चर्चा रंगत असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गाची सुद्धा चाळण झाल्याचं निदर्शनाला आलंय. वैभववाडी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी. पाहूया. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पर्जन्यवृष्टी होते आणि त्याचा जर परिणाम असेल तो थेट राष्ट्रीय महामार्गावर झालेला दिसतोय. मी आता पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा वैभववाडीतून कोल्हापूरला जाणारा हा प्रमुख महामार्ग आहे. राष्ट्रीय महामार्गाची सध्या अवस्था बघा. या महामार्गाची पूर्णतः चाळण झालेली दिसते. वाहन चालकांना येथून वाहन चालवताना अगदी जोखमीने चालवावं लागतं. बघितलं तर हा जो आता एक ट्रक जातो आहे ह्या ट्रकला अशा पद्धतीने गाडी हळूवार चालवावी लागते. यातून बघितलं तर मोठ्या प्रमाणात जी दुरावस्था आहे ही या चित्रातून स्पष्ट होते. त्यामुळे अशाच पद्धतीने बघितलं तर पूर्णतः ही जी राष्ट्रीय महामार्गाची आहे ती दुरावस्था मोठ्या प्रमाणात आहे. मात्र याकडे कोणीही लक्ष देताना दिसत नाही. बघितलं तर सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी आणि आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या रस्त्याची काही दिवसांपूर्वी पाहणीही केली होती. मात्र आज बघितलं तर या रस्त्याची अवस्था ही अतिशय दयनीय आहे आणि येथील वाहन चालकातून मोठ्या प्रमाणात मागणी होते की या रस्त्याची तातडीने डागडुजी करावी. तोपर्यंत मात्र वाहन चालकांना कसरत करावी लागते. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वैभववाडी, सिंधुदुर्ग.